सुस्वागतम। शासकीय आयटीआय यवतमाळच्या वतीने आपले हार्दिक स्वागत। आयटीआय यवतमाळ येथे एकूण 19 प्रकारचे ट्रेड आहेत। त्यापैकी महत्त्वाचा असणाऱ्या मशिनिस्ट म्हणजेच यंत्रकारागीर या ट्रेडविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। या ट्रेडचा प्रशिक्षण कालावधी 2 वर्षाचा असून त्यासाठी 10वी पास असणे आवश्यक आहे। या ट्रेडमध्ये दरवर्षी प्रवेश क्षमता 40 प्रशिक्षणार्थी एवढी आहे। मशिनिस्ट हा कोर्स NSQF Level 5 वर आहे। मशिनिस्ट हा कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी एक प्रोफेशनल मशिनिस्ट बनतो, जो अनेक प्रकारच्या पारंपरिक व ॲडव्हान्स मशीनवर उत्पादनाचे कार्य करतो, म्हणजेच अनेक उपयुक्त वस्तू तो बनवू शकतो। मशिनिस्ट हा ड्रिलिंग, स्लॉटिंग, प्लेनर, मिलिंग, लेथ, ग्राइंडिंग मशीन, CNC मशीनवर काम करू शकतो। हा ट्रेड पूर्ण केल्यानंतर रोजगार मिळण्याची 100% गॅरंटी आहे। यात स्वयंरोजगार, खाजगी नोकरी आणि सरकारी नोकरी असे पर्याय उमेदवारांसमोर असतात। या रोजगार संधीचे क्षेत्र पुढील प्रमाणे आहे। प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज म्हणजेच विविध प्रकारच्या उत्पादन कंपन्या। सर्व्हिस इंडस्ट्रीज म्हणजेच सेवा क्षेत्रातील कंपन्या, जसे रेल्वे आणि इतर वाहतूक सेवा। शिपबिल्डिंग आणि रिपेअर्स म्हणजेच जहाज बांधणी व दुरुस्ती क्षेत्र, जसे माझगाव डॉकयार्ड, मुंबई। इन्फ्रास्ट्रक्चर अँड डिफेन्स ऑर्गनायझेशन्स म्हणजे सर्व प्रकारचे मूलभूत उद्योग, तसेच संरक्षण क्षेत्रातील तीनही विभाग। पब्लिक सेक्टर इंडस्ट्रीज यामध्ये भारत हेवी इलेक्ट्रिक वर्क्स, गॅस अथॉरिटी, स्टील अथॉरिटी, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन यामध्ये ही संधी असते। शेवटी स्वयंरोजगार हा सर्वोत्तम पर्याय असतो। यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन शासनामार्फत करण्यात येते। मशिनिस्ट हा कोर्स पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणाच्याही संधी उपलब्ध आहेत। हा कोर्स पूर्ण करत असतानाच आपले रजिस्ट्रेशन करून आणि अधिकचे 2 विषय देऊन 12वीची समकक्षता मिळते व त्यापुढील शिक्षण आपल्याला पूर्ण करता येते। ह्या कोर्स नंतर एक वर्षाची अप्रेंटिसशिप करून प्रशिक्षणार्थी सेमी स्किल्ड वरून स्किल्ड वर्कर बनतो, त्यामुळे त्याची व्हॅल्यू वाढते आणि पुढे त्याच्या वेतनात वाढ होत जाते। त्याचप्रमाणे प्रशिक्षणार्थ्याला मेकॅनिकल डिप्लोमा कोर्सला म्हणजेच पॉलिटेक्निकच्या 2वी वर्षाला थेट प्रवेश घेता येतो।
याबरोबरच प्रशिक्षणार्थी CITS कोर्स म्हणजेच क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग कोर्सला प्रवेश घेऊ शकतो. या कोर्समुळे प्रशिक्षणार्थी ITI मध्ये निदेशक पदास पात्र होतो. हा कोर्स मुंबई हैदराबाद या ठिकाणी पूर्ण करता येतो. संस्थेत प्रशिक्षणार्थ्यांना निर्वाह भत्ता मिळतो, तसेच मुलींसाठी 30% जागा राखीव आहेत आणि वसतिगृहाची व्यवस्था व अद्ययावत लायब्ररी सुद्धा संस्थेत उपलब्ध आहे. या संस्थेत उपलब्ध असणाऱ्या जवळपास सर्व मशीन्स चालू असून त्यावर जास्तीत जास्त प्रात्यक्षिके घेण्यात येतात. संस्थेत कच्च्या मालाची व हँड टूल्सची संपूर्ण उपलब्धता आहे. प्रात्यक्षिकांमध्ये व्यवसाय निदेशकांचा सक्रिय सहभाग असतो आणि अभ्यासक्रमाचे संपूर्ण आकलन करून दिले जाते. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्याला व्यवसायासंबंधीचे संपूर्ण बारकावे माहीत होऊन या व्यवसायामध्ये तो सक्षम बनतो. संस्थेमध्ये ॲडव्हान्स अशा CNC मशीन चालू असून त्यावर वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांचा अधिक सराव करून घेतला जातो. प्रशिक्षणासाठी कम्प्युटर, प्रोजेक्टर, इंटरनेट अशा मल्टीमीडिया साधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे प्रशिक्षणाचा दर्जा वाढण्यास मदत होते. संस्थेत दरवर्षी तंत्र प्रदर्शनी भरविली जाते. यामध्ये प्रशिक्षणार्थी आपले एक मॉडेल सादर करतात. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांच्या सुप्त गुणांना आणि प्रयोगशीलतेला प्रोत्साहन मिळते. या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी दरवर्षी पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यासारख्या ठिकाणी उद्योगांना इंडस्ट्रियल व्हिजिट आयोजित केली जाते. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना कंपनीतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येतो आणि कंपनीतील वातावरण त्यांना प्रत्यक्ष पाहता येते. संस्थेत वेळोवेळी भरती मेळावे आणि कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित केले जातात. त्यामुळे प्रशिक्षण घेत असतानाच रोजगार संधी उपलब्ध होते. संस्थेतील प्रभारी गटनिदेशक श्री BT राठोड यांचे मोलाचे सहकार्य आणि संस्थेच्या विद्यमान प्राचार्या माननीय कविता बुटले मॅडम यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन आणि प्रोत्साहन यामुळे प्रशिक्षणाचा दर्जा निश्चितच उंचावला आहे. प्रशिक्षणार्थी हाच केंद्रबिंदू मानून त्याचे यश हेच आमचे अंतिम ध्येय ठेवले आहे. तेव्हा या संस्थेत जरूर प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क करा. धन्यवाद.